सो प्यारे बच्चों, वेलकम बैक टू द फैमिली ऑफ सक्सेस साइंस एकेडमी। मैथ्स मेड इजी बाय बाबा कारखिले। एक्सरसाइज 2.2 त्यातला क्वेश्चन नंबर 2 विल कंटिन्यू। त्यातला पहिला सम आहे श्री गणेशा करूया, गणेश जी आपण। आणि पहिला सम आहे बेटा, साइन 61 डिग्री काढा जर 1 डिग्री आणि रूट 3 तुम्हाला दिलेला असेल तर। बेटा जस्ट फॉलो द टेक्निक्स। काय बोललो मी, गिवन फंक्शनला एफ ऑफ एक्स लिया। चला, सो एफ ऑफ एक्स काय करूया, साइन ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स साइन ऑफ एक्स, वेअर वेअर बेटा एक्स इज 61 डिग्री। झालं बेटा, एफ ऑफ एक्स आहे माझं, एफ डॅश एक्स काढा। साइनचा डेरिव्हेटिव्ह काय बेटा, कॉस एक्स। तो जो एक्स आहे 61 डिग्री, त्याला काय लिहिणार मी, 60 डिग्री अधिक 1 डिग्री का, तर मला साइन 60 डिग्री माहिती आहे ना, 61 62 हे थोडी माहिती आहे, 59 58, सो 60 डिग्री माहिती आहे, म्हणजे ती एच इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट पैकी इथे झाली इन्क्रीमेंट। सो बच्चा, हा आपला काय असतो ए, आणि हा काय असतो बेटा एच, बरोबर का नाही? बरं, पुढची स्टेप काय आहे, एफ ऑफ ए आणि एफ ऑफ एच काढायचे। सो बेटा, एफ ऑफ ए, ए तर 60 आहे, आता बघ ना एफ ऑफ ए टाकून दे ना, सो साइन ऑफ 60 डिग्री काय, साइन 60 बेटा रूट 3/2 है कि नहीं, वेरी इजी। सर एफ डैश ऑफ ए, एफ डैश ऑफ ए एच वैल्यू 60 डैश मध्ये टाकून द्या, सो कॉस ऑफ 60 इज व्हाट, 1/2। रूट थ्री ची वैल्यू त्यांनी दिली ज्यासाठी की तुम्ही सिम्प्लिफाय करा असं त्यांचं म्हणणं आहे, सो 1.732/2, अँड इफ आय सॉल्व सो बट आय विल गेट 0.2816 2 + 12 2 + 12 0.866। ओके बर, एफ डॅश ऑफ ए इज कॉस ऑफ 60 डिग्री विच इज 1/2, इथंही काही अडचण नाही आपल्याला, शुरू किया जाय। येस सर, वी हॅव द फॉर्म्युला बेटा, एफ ऑफ this a plus h is approximately f of a plus h into f dash of a, right? So this is approximately f of a chi value 0.866 plus h, h kay beta 1 degree, neat laksha de 1 degree gunile f dash of a he ta kadla apan, which is 1/2. 1/2 इज इन रेडियन, नॉर्मल व्हॅल्यूज आर इन द रेडियन्स, अँगल डिग्री मध्ये दिलाय, 1 डिग्रीची व्हॅल्यू दिलेली आहे मला, सो अप्रॉक्सिमेटली 0.866 प्लस 1 डिग्री बघ 0.0174 आहे, 0.0174 इंटू 1/2, आता दोनने याला भाग देऊ आपण, सो एफ ऑफ a plus h is approximately 0.866 plus donne ata yala bhag de, neat lakshya de, he je degree hota kay kay talaach half degree kartil, gadbad nako karu, 1 degree la convert karun ge, radian madhe ge, normal value ge, karan to angle asto, convert karu lagto, trig function hota, donne bhag dila 0.0 parat 0 17 झाले आता, अरे सो नो बेटा, सो बे 16 आणि 2 7 14, राईट, सो दिस इज अप्रॉक्सिमेटली, चला इथे एक झिरो टाकून देऊ, येस सर, 7 आणि 0 7, 8 आणि 6 14, हा चला 1 6 आणि 1 7, आणि बघा 8 0, स्क्रीनशॉट घ्या फटाफट, येस टाईप करा, हॅव यू गाईज अंडरस्टूड ऑर नॉट, कम ऑन कम ऑन बी फास्ट, अंडरस्टूड, याच्यात असं कोणी नाहीये ज्याला समजायला अडचण आहे, अंडरस्टूड, कोणी घाबरलं तर नाही याच्यात, सो व्हेरी डिफिकल्ट, होमवर्क न करणाऱ्यांचं फार अवघड आहे, आयत तर समजणार नाही, मॅथमॅटिक्स इज अ सब्जेक्ट ऑफ प्रॅक्टिस, टेक्निक इज सेम। चला अजून एक घेऊ, 4 सम्स आहे, 2 तुम्ही करा 2 मी करतो, बॅलन्स होऊन जाईल, न्यूटन्स इक्विलिब्रियम। टेक्निक सिंपल आहे बेटा, एफ ऑफ एक्स घे, एफ डॅश एक्स घे, तो एक सुचलायचा, डाउट पडला तर मी 24 तास आहेच ना राहू, फक्त दुपारी 11 बॅच असते, ओके 3 ते 5:30 त्या व्यतिरिक्त बिनधास 24 तास डाउट्स विचार, डाऊट तर विचारतच नाही कोणी तुम्ही, त्यामुळे मी निवांत आहे, मलाही तुमच्यावर कॉन्फिडन्स आहे,
यातलं फोर्थ एक्झाम्पल विल टेक. फोर्थ, टॅन 45 degree 40 minutes. टॅन 45 degree डॅश म्हणजे मिनिट, डॅश म्हणजे मिनिट. सर असं कसं असतं? अरे बाबा, 11वीचा चॅप्टर होता अँगल अँड इट्स मेजरमेंट, आठवतंय का असा काही चॅप्टर होता? ओके चलो सॉल्व किए जाय. टॅन ऑफ दिस असं मला दिलंय, काही अडचण नाही सर. प्रोसेस मेथड नंबर वन, स्टेप नंबर वन काय करायचं बेटा? एफ ऑफ एक्स ला गिवन फंक्शन लिहावायची, टॅन ऑफ एक्स, वेअर हा जो एक्स आहे आपला त्याला काय म्हणायचं? 45 degree आणि 40 minute. एफ ऑफ एक्स बेटा, सो एफ डॅश एक्स, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स झालं. यस सर, उचला तो एक्स, 45 degree 40 minute. अच्छा आता काय करायचं सर याला? याला 45 degree आणि 40 सुट्ट सुट्ट करू लिहा, कारण मला 45 माहितीये ना. 45 degree अधिक 40 minute, पण मिनिटाचे परत डिग्री करू लागते ना, एकाच ठिकाणी ठेवावं लागेल ना आपल्याला. मग इथे डिग्री त्यांनी रेडीमेड तुला त्याची व्हॅल्यू दिली होती कॉन्स्टंट, मग आता मी कन्वर्ट करतो. 45 degree अधिक, घाबरू नको घाबरू नको, गरीबी कितवी ची? 11 ची. सर गरीबी को रिमूव किया जाए, लक्ष दे बेटा. एक डिग्री जो अँगल आहे ना, हे बघ लक्ष दे, तुम्ही असं फिरता, एक रोटेशन मारल्यावर 360 degree होतात का नाही? होतात का नाही? येस सर. ह्या 360 पैकी जो एक डिग्री आहे बेटा, एक डिग्री आहे तो 60 minutes आहे. किती येतो? 60 मिनिट. हे डॅश म्हणजे मिनिट, ते पण लिहून देऊ. हे बघ, डिग्री डोक्यावर 0, मिनिट डॅश, बरं का? आणि सेकंड डबल डॅश. ओके, एक डिग्री 60 मिनिट, आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे, 1 minute 60 seconds. गेटिंग? करू शकता? मग आता मी याला असं म्हणू, दिस इम्प्लाईज एक डिग्री जर 60 मिनिट आहे, तर बेटा मी असं म्हणू का, 1 मिनिट इज 1/60, हा 60 खाली दे, 1/60 degree. ऍग्री? बरं इथून असं म्हणू, 1 सेकंद 60/1/60 minute. स्क्रीनशॉट लिया जाय. ओके बघ लक्ष दे, 45 degree + 40 minute आहेत. मिनिटाची डिग्री करायचे, भागिले 60 करा. सो 40/60 काय होतील बेटा? मिनिटाचे डिग्री. हॅपी? यस सर. विच इज इक्वल टू 45 degree + 0 गेला 0 गेला, 2 × 4 = 6, सो 2/3 degrees, विच इज इक्वल टू 45 degree + 2/3 degree. 1 degree 0.0175 आहे की नाही? मग हे डिग्रीचे रेडियन करायचे असतील तर गुणिले करूया 0.0175. सो 2/3 × 0.0175, ठीक आहे, प्लस. सो ही जी व्हॅल्यू येईल आपल्याला, 3 ने भाग देतो, सो 0.00 3/5 = 15, चला 2 × 3 = 24 अप्रॉक्सिमेटली, 2 ने मल्टिप्लाय करा, सो 2 × 8 = 16, चला 1 × 5 = 10, चला 1 0.0116. क्लिअर आहे बेटा? ओके. सो आता याच्यामध्ये हा आपला ए आणि ही इन्क्रीमेंट एच, स्क्रीनशॉट को लिया जाय. ती गरीबी झाली सगळ्यांची क्लिअर? आता लक्ष दे काय करायचं बेटा पुढे, हे कन्वर्ट करून घेतलं व्हॅल्यू मध्ये, कळतंय ना तुला? दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. बर, मग आता एफ ऑफ ए आणि एफ डॅश ऑफ ए काढायचे फक्त. एफ ऑफ ए म्हणजेच काय? एफ ऑफ एक्स असतो, ए ची व्हॅल्यू कुठे आहे? 45, टाकून दे. टॅन 45 काय रे? टॅन 45 1. चला एफ डॅश ऑफ ए, एफ डॅश याच्यात ए टाकून द्या, म्हणजे सेक्स स्क्वेअर
एच वैल्यू किती बेटा 45, सेक नाही माहिती, मग कॉस माहिती आहे, वन अपॉन कॉस स्क्वेअर 45 करणार त्याला, सेकला कॉस, सो वन बाय कॉस स्क्वेअर होईल, कारण की सेक स्क्वेअर आहे. कॉस 45 आपल्याला माहिती आहे ना, वन अपॉन रूट टू, सो कॅन आय से दिस इज इक्वल टू वन अपॉन, वन अपॉन रूट टू चा स्क्वेअर, ठीक आहे, विच इज वन अपॉन, वन अपॉन बघ ना, वन चा स्क्वेअर वन आणि रूट टू चा टू, सो बेटा फायनली इट इज टू, खालचा दोन वरती जाईल ना टू, हे काय झालं बेटा एफ डॅश ऑफ ए, आले सगळे फॉर्म्युला टाकून द्या, एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली एफ ऑफ ए प्लस एच इन टू एफ डॅश ऑफ ए इज अप्रॉक्सिमेटली एफ ऑफ एच व्हॅल्यू वन आहे प्लस एच ठीक आहे 0.0116 गुणिले एफ डॅश ऑफ ए चं उत्तर आलंय टू इज अप्रॉक्सिमेटली वन प्लस दोन ने मल्टिप्लाय करा getting is approximately is everybody understanding screenshot gya fatafat yes asa type kara mi tyachya shivay kai pude janar nahi so beta look at the question october 2013 la ha question ala hota konta yeu de just follow the technique pahile function liya bak f of x is equal to tan inverse x manaycho where where beta x is 1.001 chalo f of x tan inverse x hai so f dash of x is 1 upon 1 plus x square happy derivative of tan inverse x basic formula f of x zala f dash x zala x la uchlun gya tyache don tukde kara 1.001 litana kasa liya 1 adhik 0.001 हा कोण आहे ए आणि हे काय इन्क्रीमेंट एच व्हेरी इझी चलो शुरू किया जाए एफ ऑफ ए एफ ऑफ ए ठीक आहे एफ ऑफ एक्स सो तिथं टाकून दे ना टॅन इनवर्स ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे वन बेटा टॅन इनवर्स ऑफ वन म्हणजे टॅनचा कोणता अँगल वन देतो व्हॅल्यू आपल्याला रिप्लाय करा चला पटकन त्यांचा कोणता अँगल व्हॅल्यू वन देतो कम ऑन बी फास्ट टॅन 45 इज वन व्हेरी गुड सो बेटा टॅन इनवर्स ऑफ वन म्हणजे त्यांचा कोणता अँगल 45 डिग्री ओके हा चलो परंतु बेटा याला 45 डिग्री म्हणण्यापेक्षा वी हॅव टू कन्वर्ट इन टू व्हॅल्यू ओनली आपण अकरावी पासून शिकतोय अँगल मस्ट बी इन रेडियन बिकॉज रेडियन गिव्ह द व्हॅल्यू अँगल हॅज टू बी इन द रेडियन कम ऑन थीटा ऑलवेज ऑलवेज रेडियन कसा असला पाहिजे बेटा थीटा मस्ट बी ऑलवेज रेडियन सो पाय बाय फोर याला थोडं पुढे सिम्प्लिफाय करू एफ ऑफ ए विल बी पाय ची व्हॅल्यू 3.14 अपॉन फोर भाग द्या 0.4728 34 4 8 32 20 दिस हा 3 डेसिमल आले पोटापुरते बस झाले प्यारे बच्चो एफ डॅश ऑफ हे काय एफ डॅश ऑफ इथं ए टाकून द्या सो 1 अपॉन 1 प्लस ए कोण आहे माझा 1 1 चा स्क्वेअर सो 1 अपॉन 1 प्लस 1 व्हिच इज 1 अपॉन 2 1 अपॉन 2 मीन्स प्यारे बच्चो 0.5 हॅपी यस सर एफ ऑफ ए आला एफ डॅश ऑफ ए आला मग काय राहिलं काहीच नाही एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली एफ ऑफ ए प्लस एच इन टू एफ डॅश ऑफ ए स्वाहा अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ ए इज 0.786 लकी नंबर प्लस एच पुढे गेला एच ठीक आहे 0.001 0.001 गुणिले एफ डॅश ऑफ ए 0.5 स्वाहा मल्टीप्लाय करेंगे 0.786 प्लस
एकाने पाचला मल्टीप्लाय केलं तर पाचच राहील. डेसिमल किती झाले, हे तीन आणि हा एक चार. सो 0.00005 इफ यू डोंट माइंड गेटिंग ना बेटा. हे तीन डेसिमल आणि एक चार, चार गरमा गया. ये एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार अप्रॉक्सिमेटली केले तर 0 टाकू. यस सर. सो झालं आन्सर 0.78650005. स्क्रीनशॉट लिया जाए. मजा आली. अरे बेटा अंडरस्टँडिंग. चला पुढे जाऊ. हे बघ असं जितकी प्रॅक्टिस होणार आपण करत जाणार तितकी जास्त मजा आपल्याला येणार. फोर्थ क्वेश्चन, यातले दोन आता मी होमवर्कला होमवर्कसाठी ठेवतो तुम्हाला. झिरो का टाकतात, कुठे झिरो टाकला? हा हे होय. अरे बेरीज रे बाबा, बेरीज सागर बेरीज करा, करून दाखवतो रे बाबा, करून दाखवतो. बघ बघ हे कोणाला तरी प्रॉब्लेम असेल असे. बघ मला ही बेरीज करायची होती ना, हे बघ लक्ष दे. हा हे बघ, अरे मग मला सांग 0.786 आहे. 786 मध्ये कोण ऍड करायचंय? 0.00005. अरे बाबा बेरीज करण्यासाठी इथं वरती मला झिरो घ्यावं लागेल ना, कारण की डेसिमल पॉईंट असल्यामुळे शेवटी झिरो टाकले नाही, काहीही फरक पडणार नाही. मग 5 आणि 0 5 6 आणि 0 6 8 आणि 0 8. सागर काल का म्हणून त्या आन्सर आला. ओके, डाऊट किती छोटा असतो त्या मुलांना काही टेन्शन नाही, बट ऑलवेज आस्क द डाऊट. ओके, एव्हरी डाऊट इज ऑलवेज अप्रिशिएटेड. तुम्ही डाऊट विचारला मला फार आनंद होतो, आणि असं शक्यतो होतच नाही की तुम्ही डाऊट विचारता, सो मी नेहमी दुःखी असतो. चलो नेक्स्ट टाइप ऑफ क्वेश्चन फ्रॉम द सेम एक्सरसाइज, वी विल टेक क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 से कॉल लिया जाए. ईची पॉवर 0.995. श्री गणेशा करूया पहिलं सम घेऊन. ईची पॉवर 0.995. बेटा हा जो ई आहे ना, हा जो ई आहे त्याची व्हॅल्यू लक्ष दे बेटा. व्हॅल्यू ऑफ ई हॅज स्पेशल इम्पॉर्टन्स इन मॅथ. पाठ करा पाठ, रट्टा मार रट्टा. चॅप्टरच्या सुरुवातीला लिहून ठेव, रट्टा मारायचा आपल्याला, कोणी देणार नाही तुला व्हॅल्यू. जे जिथे ई येईल त्याची गरज पडेल, इट हॅज स्पेशल इम्पॉर्टन्स. जे ईच्या याच्यात कळेल तुला, स्पेशल एक्सपोनेन्शियल सिरीज आहे आपल्याला, लॉगरिथमिक सिरीज आहे. 2.71 रट्टा मारा ऍटलिस्ट. शुरू किया जाय. यस सर. एफ ऑफ एक्स इज ई ची पॉवर, या व्हॅल्यूला काय म्हणायचं? एक्स वेअर काय बच्चा? एक्स 0.995. गेटिंग ना बेटा. मग आता काय करायचं? एफ डॅश ऑफ एक्स ई ची पॉवर एक्स, बिचारा भोळा आहे माझ्यासारखा, त्याचा डेरिव्हेटिव्ह येतोच असतो, पुढे येईल इंटिग्रेशन, इंटिग्रेशन आहे तेच तेच. एक्स ला उचला 0. अरे 9 आहे ना, 9.95. बर कसं ऍडजस्ट करू याला? राऊंड फिगर तर 1 आहे, राऊंड फिगर तर 1 आहे ना. ई ची पॉवर 1 इज ई, सो त्याचे डोक्यावर 0.995 आहे. बर का, ते 1 क्लोज आहे. कोणाच्या क्लोज आहे? 1. म्हणजे एकातून मला किती वजा करावं लागेल बच्चा? 0.005 वजा करणार एक मधून, ही टर्म भेटल ना. सो बच्चा दिस इज माय ए, आणि हा जो निगेटिव्ह येतो एच. चलो एफ ऑफ ए, बघ एफ ऑफ एक्स जागी ए टाक. सो ई ची पॉवर एक्स जागी ए टाक, किती आहे? 1. एका खाली लिहू आपण, विच इज ई, आणि ई ची व्हॅल्यू बालमित्रांनो 2.71 लक्षात ठेवायचंय. नाव एफ डॅश ऑफ ए. ओके बच्चा, एफ डॅश ऑफ ए, हे काय एफ डॅश ऑफ एक्स? ई ची पॉवर काय टाकूया? ए. गेटिंग ना बेटा, विच इज इक्वल टू, अच्छा ए चे टाक 1 टाक. अच्छा अच्छा यस 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 सर, 2.71 काहीच अडचण नाही, व्हेरी इझी. ठीक आहे, डॅश मध्ये टाकून दिली ईचवर, ते झालं. येऊ दे सेम, काही अडचण नाही आपल्याला. शुरू किया जाए. यस सर. एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. सो बेटा अप्रॉक्सिमेटली एफ ऑफ ए 2.71 प्लस एच, व्हॅल्यू ऑफ एच इज मायनस 0.005.
लक्ष दे रे, भरपूर जन काय करतात, हे मायनस साइन विसरतात बर का, एच इज निगेटिव्ह इयर. हां, ती इन्क्रिमेंट असते किंवा डिक्रिमेंट, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, मी खूप वेळा सांगितलंय. आणि एफ डॅश ऑफ ए इज अगेन 2.71, सो अप्रॉक्सिमेटली 2.71 प्लस इंटू मायनस विल बी मायनस 2.71 गुणिले 5, 5 ने गुणा, 5 एक 5, 5 7 35, चला 3, 5 दुने 10 3 13, हे 3 आणि ते 2 5 डेसिमल, हे झाले 4. ओके, सो 2.71 मधून ही टर्म वजा करायची आपल्याला. तर काय करायचं, छीक 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 लय झाले, एवढंच ठेवायचं, 4 डेसिमल ठेवायचे. अरे खूप होतात रे पोटापुरते, खूप होतात, अति तर करू नको. ते बघ 2.7100 मधून 0.0135 सबट्रॅक्ट कर, 10 न 5 गेले 5, बोरो 9 तून 3 गेले 6, 0 तून तर काही एक जाणार नाही, सो बोरो 10 न 1 गेला 9, इथं राहील 6 आणि 2 एज इट इज, सो 2.6965, सो अप्रॉक्सिमेटली 2.6965. ठीक आहे ना, स्क्रीनशॉट घ्या. इज देअर एनी अडचण? मला नाही वाटत काही अडचण आहे. फक्त या सम मध्ये काय शिकायचं होतं बच्चा आपल्याला, की ई ची व्हॅल्यू 2.71 रट्टा मारायचा. वी हॅव टू टेक दॅट व्हॅल्यू, वी हॅव टू रिमेंबर दॅट व्हॅल्यू बेटा. गेटिंग? अजून एक सम घेऊयात. यस, अजून एक घेतो मग क्वेश्चन नंबर 5 घेऊ. आपण ही एक्सरसाइजेस फिनिश करू, मग उद्या आपण जेई लेवलचे सम्स घेऊ. आहे की नाही इंटरेस्टिंग? सेम टेक्निक आहे, बघ टेक्निक तर पाठ झाला असेल सगळ्यांना. आता एफ ऑफ एक्स, एफ डॅश एक्स, नंतर एक्स ला उचलायचं, इन्क्रिमेंट डिक्रिमेंटच्या फॉर्म मध्ये लिहायचं, मग ए आणि एच भेटतो, एफ ऑफ ए, एफ डॅश ऑफ ए. नको ना, नको ना म्हणायचंच नाही सागर, एवढी एक्सरसाइज फिनिश करू द्या. पुढच्या टाईपचा क्वेश्चन घेऊ आपण. नाही मला यातलं दोन चार एक्झाम्पल घ्यावे लागतील, ते माझं परम कर्तव्य आहे. चले तिसरं सम घेतलं, तीनाची पॉवर म्हणजे रेकॉर्डेड व्हिडिओ पाहून तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल. गिव्हन दॅट log 3 is equal to, given that log 3 is equal to 1.0986. ठीक आहे, चला आता यातलं हे सम आहे अशा टाइप्स. ओके, सो बेटा 3 ची पॉवर 2.01 असं फंक्शन आहे. मग आता मी काय म्हणणार, एफ ऑफ एक्स काय लिहू बच्चा, 3 ची पॉवर एक्स, वेअर that x is 2.01. आता f of x आहे म्हणजे बेटा f dash of x, तुला माहिती आहे a ची पॉवर x log a, सो 3 ची पॉवर x log 3. बर, तो x उचल बाळा, 1. बघ ना 2.01 आहे, x काय बेटा 2.01 आहे. बर, मग आता कोणाच्या क्लोज आहे, हा 2, सो प्लस 0.01. सो बच्चा दिस इज माय ए, दिस इज माय एच, सो व्हाट इज माय एफ ऑफ ए, हे बघ एफ ऑफ एक्स मी टाकून दे, सो 3 ची पॉवर ए चा किती टाकूया, 2. 3 चा स्क्वेअर किती बच्चा, 9. चलो एफ डॅश ऑफ ए, हे काय इथे अवेलेबल आहे, ए टाकून दे, सो 3 ची पॉवर ए किती बेटा, 2 लॉग ऑफ 3. व्हेरी इझी आहे की नाही, फक्त ए ची व्हॅल्यू टाकून दिली. 3 चा स्क्वेअर किती बच्चा, 9. लॉग ऑफ 3 दिलास त्यासाठी होता 1.0986, मल्टीप्लाय किया जाय, 9 सगळं 54, चला 5, 9 8 72 5 77, चला 7, 9 9 81 7 88 8. ओके, अरे काय केलं मी, परत करतो, 9 सगळं 54, 5 72 5 77 7 81 7 88, चला 8 9 91. ओके बेटा, 4 डेसिमल पॉइंट, क्लियर आहे, यस 9 पॉइंट दिस मच. चलो एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ, है कि नहीं, वेरी इजी, उचला एफ ऑफ ए,
9 plus h 0.01 f dash of a 9.8874 is approximately 9 plus एकाने गुणल्यावर तो एकच येणार आहे. फक्त काय करायचंय, दोन घर अजून अलीकडे सरकायचं. सो 0.0988 बस एवढं झालं पोटापुरत चार डेसिमल पॉइंट. अँड फायनल आन्सर प्यारे बच्चो 9.0988. स्क्रीनशॉट लिया जाय. व्हेरी इजी. चला नेक्स्ट टाईपचं घेऊ. थोडा पेशन्स ठेवा, घाबरू नका, आपली एक्सरसाइज फिनिश होऊन जाईल. चालता बोलता हसता खेळता. अरे फक्त दोनच प्रकारचे सम्स राहिले आता. एक्सरसाइज फिनिश कशासाठी? शुभ काम मी दिरी क्यू. एक तर दोन दिवस सुट्टी घेतली आपण, माहितीये ना सर. मग त्याचा आमचा काय जीव घेता का काय सर? आता आजारी पडायचं तुम्ही, टेन्शन आम्हाला द्यायचं. बेटा लेट मी फिनिश ओनली 2-3 सम्स आणि मग चॅप्टर एक्सरसाइज फिनिश. उद्या चांगले लेवलचे सम्स घेऊ एकदम निवांत आपण. ओके, बेसिक बेसिक सम्स आहेत सगळे. गेटिंग ना बेटा? चलो लॉग वाला सम घेऊ आपण. दॅट वॉज आस्क्ड इन द एक्झाम July 2016 नंबर 5 त्यातलं थर्ड. लॉग टू द बेस 10 1016 गिवन दॅट लॉग ई टू द बेस 10 is 0.4343. ओके, येस सर. याची काही गरज नाही, हे फक्त पाठ पाहिजे आपल्याला जेव्हा आपण ई चं समील. ओके चलो आता लक्ष दे बेटा. वन्स अगेन फॉलो द बेसिक्स. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ बेस 10 या व्हॅल्यूला काय म्हणायचं बच्चा? एक्स. वेअर वेअर एक्स इज 1016. झालं बेटा. हा एफ ऑफ एक्स आहे. वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग एफ डॅश ऑफ एक्स. तर त्यासाठी अगोदर थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल मला. बेटा माझ्याकडे लॉगरिथमचा रूल आहे. लॉग एम टू द बेस एन इज लॉग एम अपॉन लॉग एन. म्हणून काय झालं बेटा? हे लॉग एक्स अपॉन लॉग 10. आता एफ डॅश ऑफ एक्स पाहिजे बेटा. तर 1/log 10 कॉन्स्टंट आहे. कम ऑन, युज द डेरिव्हेटिव्ह. चॅप्टरचं नाव आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. 1/log 10 ही कॉन्स्टंट आहे, टेक आउट साइड. आणि लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x. सो कॅन आय राईट 1/x log 10? एवढा स्पीड यायलाच पाहिजे रे बेटा. 1/log 10 कॉन्स्टंट आहे आणि लॉग एक्स चा 1/x. सो 1/x log 10 आला. येस सर. एक्स इज इक्वल टू 1016. काय लिहू त्याला मी? 1000 + 16. राऊंड फिगर करायची. अच्छा 1000 काय बच्चा? ए. आणि हा 16 काय? एच. सो एफ ऑफ ए इज इक्वल टू एक इथे टाकून दे ना लॉग ऑफ एक्स ची व्हॅल्यू. एक्स ची व्हॅल्यू म्हणजे लॉग ऑफ ए. बघ ना एफ ऑफ ए पाहिजे ना, ए टाकून द्या. ए किती बेटा? 1000. सो लॉग ऑफ 1000 अपॉन लॉग ऑफ 10 प्लस. अच्छा हे एफ ऑफ ए, ठीक आहे. चलो मग आता एफ ऑफ ए इज इक्वल टू लॉग ऑफ 1000 आहे, त्याला लिहू का 10^3 अपॉन लॉग ऑफ 10 लॉग एम ची पॉवर एन. एन लॉग एम. सो 3 log 10 अपॉन लॉग 10. लॉग 10 लॉग 10 कॅन्सल आउट, आलं 3. सिमिलरली एफ डॅश ऑफ ए काढूया बेटा. एफ डॅश ऑफ ए इज धिस. सो 1 एक्स जागी ए टाका, विच इज 1000. सो बच्चा इट इज 1000 log 10. त्यांनी देताना लॉग ऑफ ई टू द बेस 10 असं दिलंय, राईट? म्हणजे क्वचित गडबड हे दया, ऍडजस्टमेंट करावी लागेल दया. किया तो क्या किया जाय. लॉग ऑफ 10 हा टू द बेस, जेव्हा बेस काहीच नसतो तेव्हा तो ई असतो. जेव्हा बेस काहीच नसतो तेव्हा नॅचरल लॉग बेस ई असतो. पण त्यांनी मात्र देताना लॉग ऑफ ई टू द बेस 10 दिलंय. सो चेंज ऑफ बेस, कम ऑन, चेंज ऑफ बेस रूल. सो आय वुड लाईक टू राईट लॉग ऑफ ई द बेस 10 अपॉन 1000. काय वापरलं बेटा? चेंज ऑफ बेस. चेंज ऑफ बेस बुकलेट दिलंय मी, पहिल्याच पानावरती लॉगरिथमचे रूल्स आहेत, त्यामध्ये चेंज ऑफ बेस आहे. खालून वर घ्या,
रेसिप्रोकल करा आणि मग बेस आणि लॉग अल्टरनेट करा, झालं. सो लॉग इट टू द बेस 10, ही व्हॅल्यू 0.4343 फायनल आन्सर विल बी, आता भागिले काय 1000 आहे की नाही, म्हणजेच भागिले 1000 असल्यामुळे 3 घर अजून अलीकडे सरकायच. सो एफ डॅश ऑफ ए विल बी 0.004343. एवढं घ्यायची गरज नाही त्याला, चारच डेसिमल घ्यायचे बिकॉज इट इज व्हेरी स्मॉल व्हॅल्यू. फॉर्म्युला टाकून द्या, एफ ऑफ ए प्लस एच इज एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? सो इज अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ ए इज 3 प्लस व्हॅल्यू ऑफ एच इज 16 बेटा. एफ डॅश ऑफ ए ची जी व्हॅल्यू आहे ना बेटा, ठीक आहे, वरती काढले आपण 0.0 याच्या बघणार गुणिले 0.00043 लय छोटी आहे, तेवढीच घे त्याला, लय झालं. इज अप्रॉक्सिमेटली 3 प्लस, चला 16 3 48 हा चला 4, 16 64 4 68 हा चला 6 6 हे बघे 2 0 0. ओके, मला माहिती आहे बरंच बोर झाले तुम्हाला, बट डर के आगे सक्सेस आहे. अप्रॉक्सिमेटली एवढ्या क्लोज आपण आलो, स्क्रीनशॉट लिया जाय. गेटिंग, आता फक्त एक शेवटचं सम माझा नाद मिटवण्याकरता, सो दॅट एक्सरसाइज विल गेट फिनिश्ड. फक्त एक क्वेश्चन घ्यायचा, क्वेश्चन नंबर 6. ओके, बुरा न मानो होली हे तसं बघ, टेक्निक ग्रॅप झालं सगळ्यांना, थोडी प्रॅक्टिस कर. लॉगचे रूल्स कधी लागतायत, इची व्हॅल्यू 2.71 पार्ट करायची, थोडीशी प्रॅक्टिस करायची बेटा, बट दिस टॉपिक विल गेट कवर्ड आउट, फिनिश होऊन जाईल हा टॉपिक आज. ओके, बघ ऍक्च्युली सागर चौन सर एक गाणं गाया जाय, फिर वी विल कंटिन्यू वन अनादर आर. येऊ द्या गिटार मागून घेऊ आपण, एक फॅमिली प्रोग्राम ठेवू, म्युझिक सेशन ठेवू. फाइंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ, आणि ह्या टाइपचा जर क्वेश्चन आला, क्वेश्चन नंबर 6, की बेटा त्यात दोन आहेत, एक मी घेतो एक तुम्हाला देतो, सोपं सोपं मी घेतो, अवघड अवघड तुम्हाला देतो. एफ ऑफ एक्स इज एक्स क्यूब मायनस 3x प्लस 5 ऍट एक्स ची व्हॅल्यू 1.99. सो प्यारे बच्चों, लास्ट सम ऑफ टुडेज लेक्चर, प्लीज कॉन्सन्ट्रेट, फॉलो अवर टेक्निक. फंक्शनला एफ ऑफ एक्स म्हणायची गरज नाही, रेडी आहे, डायरेक्ट एफ डॅश एक्स काढूया बालमित्रांनो. येस, एफ डॅश एक्स विल बी एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x² वजा 3 × x^1 आणि 5 = 0. सो प्यारे बच्चो, 3x² - 3 इज द आन्सर. एफ ऑफ एक्स आला, एफ डॅश एक्स आला, हॅपी. एक्स ला उचला, इन्क्रिमेंट डिक्रिमेंट मध्ये लिहा, बघूनच तुला कळालं असेल तो दोनाला क्लोज आहे. सो 2 - 0.01, दोनातून 0.01 वजा करा. दिस इज एच. प्यारे बच्चो, एच इज निगेटिव्ह, कम ऑन प्लीज फोकस ऑन दॅट, एच इज डिक्रिमेंट हिअर. एफ ऑफ ए को निकाला जाय, येस सर, हे काही तरी टाकून दे ना, एकोन आहे तुझा 2. सो 2 चा क्यूब वजा 3 × 2 प्लस 5, 2 चा क्यूब 8 मायनस 6 प्लस 5, 8 × 5 = 13, 6 गेले 7. हे झालं एफ ऑफ ए इन द सिमिलर फॅशन. प्यारे बच्चो, एफ डॅश ऑफ ए टाकून दे याच्यामध्ये, ए ची व्हॅल्यू काय बेटा 2. सो 3 × 2² - 3, सो 2 ने 4 4 3 12 2 3 = 9. Yes, final step ko alvida kaha jaye. F of a plus h is approximately f of a plus h into f dash of a. Approximately f of a
is 7 plus h is the increment, that is, come on, negative. Balmitra, no, this was negative increment. F dash of a is 9. All right. Yes, sir. Is approximately 7 plus into minus will be minus. Now, ne multiply kara. So, 0.09 is approximately he was a baki. Maja, ja balmitrana zamatne, ten hibak. 7.00. Bacha kai was a kara is 0.09. Kaine kaine bag niwant apan step by step karu. Dahatun no, shunyatun no danarne. Dahatun no gile. Uttaraliyak. Aditha, shunya was already garibe. गरीबी हटवण्यासाठी तो 7 कडून 1 घेणला त्याला जोडीदार आहे की नाही आणि मग 10 चे 9 होतील सो आंसर विल बी 9 आणि इथं 6 सो 6.91 इज द फाइनल आंसर एंड फाइनली वी हैव फिनिश्ड द एक्सरसाइज एंड नाउ यू हैव टू सॉल्व रिमेनिंग क्वेश्चन फ्रॉम ईच सब क्वेश्चन जसे की 6 मध्ये 2 होते एक मी घेतला इन दिस वे आई विल गिव यू द होमवर्क एंड प्लीज यू आर सपोज्ड टू कंप्लीट द होमवर्क अच्छा आज हा होमवर्क फिनिश करायचा आहे स्क्रीनशॉट लिया जाए. We'll stop here. Bye bye. Take care.